हे आहेत उस्मानाबाद या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस निरीक्षक या पदावर काम करणारे यशवंत जाधव। उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलामध्ये हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस निरीक्षक या पदावर आहेत। त्यांचं मूळ गाव नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये इंजेगाव हे आहे आणि त्या इंजेगाव शिवारामध्ये त्यांची 48 एकर शेती आहे आणि विशेष म्हणजे ते शेती संपूर्ण त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे। त्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारे रासायनिक पद्धतीचा खताचा वापर केला जात नाही। त्या शेतामध्ये विविध प्रकारचे पिकं घेतली जातात। संपूर्ण शेती ही बागायत आहे। त्या शेतीची मशागत करण्यासाठी 5 बैलजोडी 2 ट्रॅक्टर हे आहेत। त्या पूर्ण शेतामध्ये मशागत करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे पाण्याचा वापर करण्यासाठी 2 बोअर 1 विहीर। अतिशय सुंदर अशी शेती आणि सेंद्रिय पद्धतीची शेती। विशेष म्हणजे यापुढेही जाऊन त्या शेतामध्ये 200 सागाच्या झाडाची लागवड केलेली आहे आणि पाण्याचं नियोजन करण्यासाठी म्हणजे शेततळेही भलं मोठं या शेतामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी सेंद्रिय पद्धतीची ही शेती। असं पाण्याचं अतिशय सुंदर प्रकारे या शेतामध्ये नियोजन केलेलं आहे। आपण थेट लाईव्ह दृश्य पाहताय त्यांचं। नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामध्ये इंजेगाव या गावामधील ही शेती आहे। त्या शेतीमध्ये हळद, अद्रक, लिंबू आणि वेगवेगळ्या प्रकारे या शेतामध्ये ते सेंद्रिय पद्धतीनं पिकं घेतात आणि आता सध्या हे मक्याचं पीक हे त्यांच्या शेतामध्ये बहरलेलं आहे पूर्ण। आपण थेट हे लाईव्ह दृश्य पाहताय। हे उस्मानाबाद पोलीस दलामध्ये स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस निरीक्षक या पदावर काम करणारे यशवंत जाधव यांचं हे शेत आहे। हळद आणि अद्रक या शेतामध्ये आहे आता आणि मक्याचं पीक ही सध्या बहरलेलं आहे। यशवंत जाधव आपल्यासोबत आहेत। आपण थेट शेतामधून त्यांचं हे लाईव्ह दृश्य पाहूयात। पी आय यशवंत जाधव, माझ्या गावाकडील ही शेती माझी, हे मक्याचं कणीस आहे। ही पूर्ण शेती मक्का लावलेला आहे। आम्ही उन्हाळ्यामध्ये खेडेगावातून सगळा गावरान खत टाकून पूर्ण तरीने ऑर्गॅनिक शेती करतो आणि ही ऑर्गॅनिक शेती आणि आता सध्या या स्थितीत ही शेत आहे। आज रोजी मी या ठिकाणी शेतात आलो आणि मला खूप आनंद झाला। टोटल 10 एकरमध्ये हे मक्याचं सर्व पीक आलेलं आहे आणि याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये आम्ही जवळजवळ आमच्या बाजूला गाव आहे इंजेगाव म्हणून, त्या गावातून शेणखत आणून पूर्ण शेणखत टाकलेलं आहे। त्या शेणखतीचा परिणाम असा आहे की आज हे मक्का एका झाडाला पूर्ण मक्का असा बहारदार आलेला आहे। शेती करणारे आमचे मारुती यांनी मेहनत लावून आणि त्या शेतातच फार्म हाऊसवर राहतात आणि पूर्णपणे आपल्या शेतीमध्ये त्यांनी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे। त्या बाजूच्या शेतात जशी हळद आहे तशी या शेतात परत ही हळद आहे। पूर्ण 5 एकरमध्ये अशी 10 एकर हळद, आता ही हळद पूर्णपणे काढायला आलेली आहे आणि आमच्या शेतात आमच्या आईच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी महादेवाचं एक मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आज मला या मंदिराला दर्शन करायचा योग आला। आज हे मंदिर या ठिकाणी आमच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली हे मंदिर आहे। केसर आंबे हे आहे ते 100 झाडं लावण्यात आलेले आहेत आणि